नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे नाचणीच्या पिठाची गुळ पापडी। ही कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे। यासाठी आपण इथे दोन वाट्या नाचणीचं पीठ घेतलंय। हे एक वाटी तूप आहे, एक वाटी गुळ आहे, हा मी गुळ पावडर घेतली आहे। एक चमचा खसखस आहे, ड्रायफ्रूट्स अर्धी वाटी, सुकं खोबरं आणि ही जायफळ पावडर आहे। इथे मी पॅन तापत ठेवलाय। आधी आपण ही खसखस थोडीशी भाजून घ्यायची आहे। खसखस ऑप्शनल आहे, नसली तरी चालेल, जास्त लाल नाही करायचे। खसखस परतून झाली आहे, त्यात हे सुकं खोबरं घालूया। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, या दिवसात नाचणी आपल्या शरीराला अतिशय पोषक आहे। नाचणीमध्ये आयर्न कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण नाचणी खाल्ली तरी चालेल। मुलांनाही हे हा प्रकार खूप आवडतो, शक्यतो भाकरी मुलांना आवडत नाही नाचणीची, म्हणून हे अशा प्रकारे काही पदार्थ केले तरी चालू शकतात। हे खोबरं यासाठी परतून घ्यायचं की जास्त दिवस जरी पापडी गुळ पापडी राहिली तरी ती चांगली टिकते, नाहीतर मग खोबऱ्याला एक खवट वास यायला लागतो। खोबरं परतून झालेलं आहे, जास्त लाल करायचं नाही आपल्याला। यामध्ये आपण हे नाचणीचं पीठ घालणार आहोत। आता हे मंद गॅसवर चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय। आधी थोडं सुकच भाजते मी, मग आपण यामध्ये तूप घालायचंय। आता 5 मिनिटं हे पीठ छान आपण परतून घेतलेलं आहे, यामध्ये आपण तूप घालायचंय। हे एक वाटी साजूक तूप आहे, दोन वाट्या नाचणीच्या पिठाला एक वाटी तूप घातलंय। पीठ हे नेहमी चाळूनच घ्यायचं, म्हणजे मग त्यात गुठळ्या होत नाहीत। तर हे छान आपण खरपूस भाजायचंय चांगलं, गॅस बारीकच ठेवायचा एकदम। हे बघा 10 मिनिटं झालेली आहे, आता हळूहळू छान सुगंध यायला लागलाय। गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे, म्हणजे छान सावकाश पीठ छान खरपूस भाजलं जात। यामध्ये आता आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। हे बघा आता तूप सुटायला लागलंय। जवळजवळ 20 ते 25 मिनिटं आपण हे छान भाजून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण ही जायफळ पावडर घालणार आहोत अर्धा चमचा, आणि हा एक वाटी गुळ आहे तो घालायचा आहे। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय। गुळ सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपल्याला यामध्ये जास्त वेळ गुळ घातल्यानंतर जास्त वेळ परतायचं नाहीये, नाहीतर मग गुळ पापडी खूप टणक होऊ शकते। आता हे बघा गुळ चांगला मिक्स झालेला आहे। गॅस बंद करून टाकायचंय। साधा गुळ वापरला तरी चालेल, फक्त गुळाचा पाक करायचा नाही, फक्त वितळवून घ्यायचंय गुळ। हे बघा मी आता हा गॅस बंद करते आणि मी ट्रेला तूप लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे आता मिश्रण घालायचंय। गॅस बंद करूया। इथे हे बघा या ट्रेला मी तूप लावून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण घालूया। व्यवस्थित लेवल करून घेऊया। यावर आपण हे ड्रायफ्रूट घालूया। मस्त, हे आता थंड होऊ द्यायचंय। हे थोडस दाबून घ्यायचंय, म्हणजे मग ते निघणार नाही। आता हे थोडं थंड होऊ द्यायचंय, मग आपण ह्याच्या वड्या पाडूया। हे बघा आता थंड झालेलं आहे, आपण ह्याचे पीस करून घ्यायचेत।
मस्त। हे आता आपण काढून प्लेट मध्ये सर्व करूया। हे बघा आपली नाचणीची गोडपापडी तयार आहे। दिसायला अगदी कॅडबरी सारखी आणि चवीलाही अगदी कॅडबरी सारखीच लागते। तुम्ही नक्की करून बघा, मुलांनाही अतिशय आवडेल आणि अगदी खुसखुशीत झालेली आहे। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा अतिशय खुसखुशीत आणि क्रंची लागते खाताना, मस्त। तुम्ही नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली की नाही ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।